नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय न्यूज स्टेट महाराष्ट्र. सकाळचे 8 वाजलेत आणि सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. राष्ट्रवादीमध्ये मोठ्या बदलाचे शरद पवारांनी संकेत दिलेत. भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे असं वक्तव्य त्यांनी केलंय. भाकरी फिरवण्यास आता विलंब नको असं शरद पवारांनी म्हटलंय. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिबिरात त्यांनी हे वक्तव्य केलंय. 7 ते 8 वर्षापासूनच्या पदाधिकाऱ्यांना बदला असं थेट पवारांनी आदेश दिलेत. युवकांना पक्ष संधी द्या, मनपा निवडणुकीत संधी द्या असं शरद पवारांनी म्हटलंय. मोठी बातमी आताच्या क्षणाची आपण पाहतोय. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिबिरात शरद पवारांनी हे मोठं वक्तव्य केलंय. 7 ते 8 वर्षापासूनच्या पदाधिकाऱ्यांना बदला, युवकांना पक्ष संधी द्या असं यावेळी शरद पवारांनी म्हटलंय. युवकांचे अध्यक्ष तुम्ही युवक एकत्र बसा, कशी वर्गवारी करायची याचा विचार करा. वर्षा तोफ्यात कुणा कुणा राहण्याचा याचा विचार करा आणि त्याच्यात अधिक काम करणारे हे जे चोर वाटत असतील तुम्ही चोर खात्री देतो की त्यांना उद्या होणाऱ्या महानगरपालिकेमध्ये संघटनेच्या वतीनं निवडणूक लढवायची संधी दिली जाईल आणि त्यामध्ये एक नवीन नेतृत्व हे तयार केलं जाईल आणि त्या कामाच्यासाठी कष्ट करत मगाशी कोणते सांगितलं, भाकरी ही फिरवावं लागते आणि ती फिरवली नाही तर तर होते आणि म्हणून भाकरी फिरवायची वेळ आता आलेली आहे. आता नक्की वेळ ही आलेली आहे की विलंब करून चालणार नाही आणि ते काम पक्षामध्ये करायचा आग्रह मी आमच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांच्याकडे करीन एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो.